गणेशोत्सव तसंच इतर उत्सव शांततेत पार पाडावेत यासाठी बोरामणी इथून रूट मार्च काढण्यात आला, तसंच विद्यार्थिनींना मार्गदर्शन देखील करण्यात आलं. आगामी काळात साजरे होणारे गणपती उत्सव आणि इतर महत्त्वाचे उत्सव शांततेत पार पाडून कोणताही अनुचित प्रकार न होता कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी या अनुषंगानं पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अधीक्षक राहुल देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याकडील सहाय्यक पोलीस अधीक्षक मनोज अभंग, सोमनाथ कदम, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सुनील बनसोडे, शहाजी कांबळे, हवेल जाधव आणि सोलापूर तालुका पोलीस ठाण्याकडील कार्यरत असलेले पोलीस अंमलदार यांनी बोरामणी इथं रूट मार्च आणि जमाव पांगवण्यासाठी कवायत प्रात्यक्षिक करून दाखवली. बदलापूर इथं शाळेमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या अनुषंगानं सोलापूर तालुका पोलीस ठाण्याकडील कार्यरत असलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षक नागाबाई गंपले यांनी पाकणी येथील निवासी आश्रमशाळेस भेट देऊन तिथं इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना बॅट टच, गुड टच आदीविषयी मार्गदर्शन केलं.